नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण खूप महत्त्वाचे IMP जी के विज्ञान चालू घडामोडीचे टॉपचे प्रश्न बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी असेच IMP प्रश्न असेल, त्याचप्रमाणे क्वेश्चन पेपर असेल आणि गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर असेल, येणाऱ्या काळामध्ये आपण संपूर्ण लेक्चरची सिरीज फ्रीमध्ये क्लासेस आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण आणणार आहोत। त्यामुळे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि येणाऱ्या काळातील व्हिडिओ बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा। चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला बघा, पंतप्रधानांनी भारताने 2030 किती टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे जाहीर केले आहे। तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 45। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी O2 ग्रंथी। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले? तर बघा ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए 1911। प्रश्न क्रमांक चौथा बघा, दादाभाई नवरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी पितामह। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी राज्यसभा हे काय, तर संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। प्रश्न क्रमांक सहावा बघा, खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी बाळशास्त्री जांभेकर। प्रश्न क्रमांक सातवा बघा, कोणाच्या हस्ते झारखंडच्या देवघर येथील 10,000 टन औषधी केंद्रांचे उद्घाटन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी नरेंद्र मोदी। प्रश्न क्रमांक आठवा बघा, जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी वॉशिंग्टन। प्रश्न क्रमांक नववा बघा, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी 28 फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक दहावा बघा, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गळती झाली होती? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी मिथिल आयसोसायनेट आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, केंद्र सरकारसोबत कोणत्या राज्यातील दहशतवादी संघटना UNLF ने शांतता करार केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए मणिपूर। प्रश्न क्रमांक 12 बघा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए लॉर्ड कर्झन। प्रश्न क्रमांक 13 बघा, रुपे कार्डवर UPI व्यवहारची सुविधा कोणत्या बँकेने सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए ICICI। प्रश्न क्रमांक 14 बघा, -- ही सर्वात सलग अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी हिमाद्री। प्रश्न क्रमांक 15 बघा, -- ह्या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए चोकला। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवतो, तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करा। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या देशात 2024 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका। प्रश्न क्रमांक 17 बघा, 20व्या शतकातील शेवटचा महाकुंभ मेळा कुठे घेण्यात आला?
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हरिद्वार. प्रश्न क्रमांक 18 बघा, चार्लक झॉम्बो हा नदी भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 19 बघा, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इतर मागास बहुजन कल्याण विभाग. प्रश्न क्रमांक 20 बघा, भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2.4%. प्रश्न क्रमांक 21 बघा, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोक राज्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भागीरथ योजना कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 23 बघा, शीख धर्मियांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नांदेड. प्रश्न क्रमांक 24 बघा, राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 25 बघा, AI प्रोजेक्ट जेमिनी कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गुगल. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अभ्यास करत आहे, तर सर्वांनी मला लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करून या ठिकाणी सांगायचे, म्हणजे मला येणाऱ्या काळात त्या टाईपचे प्रश्न आपल्या व्हिडिओत ॲड करायला. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा, खालीलपैकी कोण आज भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 27 बघा, कोणाची निवड छत्तीसगड राज्याचा मुख्यमंत्रीपदी करण्यात आली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विष्णुदेव साय. प्रश्न क्रमांक 28 बघा, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मॅग्सेसे पुरस्कार. प्रश्न क्रमांक 29 बघा, मानवी हृदयातील ठोक्याचा आवाज किती डेसिबल असतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 decibel असतो. प्रश्न क्रमांक 30 बघा, जपान या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी येन. प्रश्न क्रमांक 31 बघा, युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत खालीलपैकी कोणत्या पारंपरिक नृत्याचा समावेश झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गरबा. प्रश्न क्रमांक 32 बघा, जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रशिया. प्रश्न क्रमांक 33 बघा, भारताचा GDP किती टक्क्यांच्या वर पोहोचेल असा अंदाज पतमानांकन संस्था S&P ग्लोबल रेटिंगने 2026 अंदाज वर्तविला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7. प्रश्न क्रमांक 34 बघा, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुरु शिखर. प्रश्न क्रमांक 35 बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 288. प्रश्न क्रमांक 36 बघा, GI टॅग महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या ज्वारी पिकाला भेटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जालना. प्रश्न क्रमांक 37 बघा, हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओडिशा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, कोणत्या राज्याचा विधानसभेत चिटफंड अधिनियम
1982 दुरुस्ती करणारे चिटफंड सुधारणा विधेयक 2023 पारित केले गेले आहे, किंवा विधेयक 2023 केले आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक एक, ऑप्शन ए, महाराष्ट्र. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर सर्वांना छोटीशी विनंती, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांसाठी एक स्पेशल सूचना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती येणाऱ्या काळात फ्रीमध्ये गणित बुद्धिमत्ताचे संपूर्ण पूर्ण लेक्चर क्लासेस अगदी मोफत आणणार आहोत. सोबतच आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका असेल किंवा IMP जी के प्रश्न असेल, चालू घडामोडी प्रश्न असेल, असे संपूर्ण आपण महत्त्वाचे व्हिडिओ, महत्त्वाचे लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून त्याला ऑल सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की येणाऱ्या काळातील जे काही आपण महत्त्वाचे व्हिडिओ लेक्चर आणू ते तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील आणि त्यापासून तुम्हाला चांगला फायदा होईल. सोबतच तुम्ही ह्या व्हिडिओला या ठिकाणी तुमच्या मित्रापर्यंत, तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या स्टेटसला नक्की शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणीचा देखील चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि जितके आपल्या चॅनलवरती व्ह्यूअर्स वाढतील तितक्या चांगल्या प्रकारे आणि तितके जास्त लेक्चर आपण या ठिकाणी आणणार आहोत. प्रश्न क्रमांक 39 बघा, व्हॉट्सॲप या लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग कंपनीचा सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख कोण? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, जेन कोम. प्रश्न क्रमांक 40, सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आता डॅश या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, चेतना भूमी.